नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी आज आपल्याला इयत्ता 10वीच्या मराठी विषय शिकवणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण इयत्ता 10वी कुंभार भारती या पाठ्यपुस्तकातील जय जय हे भारत देशा हे गीत अभ्यासले होते। त्यानंतर आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील धडा दुसरा बोलतो मराठी याला सुरुवात केली होती। या पाठावर आपले 3 व्हिडिओ यूट्यूबवर आलेले आहेत, ते तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही अवश्य पहा, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलतो मराठी लेखक लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी हा पाठ लिहिलेला आहे। या पाठाची जी कृती आहे, कृती व्याकरण तथा आणि स्वमत याचा अभ्यास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पाठासंबंधित कृती आणि व्याकरण याविषयी यावर जे प्रश्न आलेले आहेत, जो स्वाध्याय आहे, तो आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत पाठात लेखिका नीलिमा डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी आपल्या मराठीचा सन्मान केलेला आहे। कशा प्रकारे आपल्या मराठीमध्ये वेगवेगळे शब्दांचे अर्थ होत असतात, वेगवेगळ्या शब्दांचे वेगवेगळ्या अर्थछटा होत असतात, हे त्यांनी सांगितलेले आहे। आपल्या मराठी भाषेची खास शैली त्यांनी सांगितलेली आहे, आपल्या मराठी भाषेची श्रीमंती त्यांनी सांगितलेली आहे। अशा प्रकारे आपल्या मराठी भाषेची महानता, आपल्या मराठी भाषेचा सन्मान त्यांनी आजच्या या आपल्या या पाठातून आपल्याला दिलेला आहे। तसेच या पाठातून आपण आपल्या मराठी भाषेतील शब्दांच्या सूक्ष्म भाव सौंदर्य या ठिकाणी पाहिलेला आहे। तसेच हे जे शब्द आहेत, आपल्या मनातील भावभावनांचे सूक्ष्म अर्थ सौंदर्य उलगडण्यास मदत करतात। पहा, आपल्या जीवनात आपण भाषेला महत्त्व दिले पाहिजे। त्यानंतर आपल्या मराठी भाषेला आपण आई म्हटलेले आहे, तर ज्या प्रकारे आई आपल्या बाळाला आपल्या बाळाच्या जीवनाला आकार देत असते, तशीच ही भाषा आपल्या जीवनाला आकार देत असते। म्हणून त्यांनी या पाठामध्ये म्हटलेलं आहे की आपली भाषा आपल्या भावजीवनाला आकार देत असते। भावजीवनाला म्हणजे भाषा हे आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन आहे। आपले जर आपल्या भाषेवर प्रभुत्व असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो आणि आपली भाषा आपल्याला जीवनात यशस्वी करण्यासाठी आपल्याला खूप मदत करत असते। तर अशा या पाठाचा आपण याआधी अभ्यास केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाशी संबंधित कृती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर पहा, या कृतीमध्ये कृती आहे, त्यानंतर व्याकरण आणि स्वमत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कृती आणि व्याकरण संबंधी अभ्यास करणार आहोत आणि स्वमताविषयी अभ्यास आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, आकृत्या पूर्ण करा। पहा, पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा। तर या ठिकाणी आकृती दिलेली आहे आणि आपल्याला ती आकृती पूर्ण करायची आहे, म्हणजे आपल्याला कृती करायची आहे। पहा, पहिल्या आकृतीमध्ये काय दिलेले आहे, भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय। पहा, आपण या भाषेच्या या पाठाचा अभ्यास करताना व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आपण या ठिकाणी प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतलेला आहे आणि कशा प्रकारे लेखिकेने आपल्या भाषेसंबंधी विविध पैलू या पाठात आपल्याला सांगितलेले आहेत। तर त्यामध्ये आपण भाषा वापरण्यासाठी अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपायसुद्धा पाहिलेले आहेत। ते उपाय कोणते? पहा, भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ जर आपल्याला टाळायचा असेल तर पहिला उपाय म्हणजे काय, तर योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे। पहा, योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे। पहा, योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे हा एक उपाय भाषा
भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे काय, नामाला पा, दुसरा उपाय आहे नामाला, नामाला योग्य प्रत्यय जोडणे. पा, नामाला योग्य प्रत्यय जोडणे. पा, या ठिकाणी वाक्यामध्ये जे नाम असते, क्रियापदानंतर येणारे जे नाम असते, त्या नामाला आपल्याला योग्य प्रत्यय जोडावे लागते. जर आपण योग्य प्रत्यय जोडले नाही तर आपल्या मराठी शब्द जो आहे त्या शब्दाच्या अर्थाचा अनर्थ होतो, हे आपण पाठातील विविध उदाहरणातून समजून घेतलेले आहे. पा, या ठिकाणी पा, योग्य अर्थाचे क्रियापद आपल्याला वापरलेले वापरावे लागते. पा, यासाठी आपण एक उदाहरण पाहिले होते, खांदा देणे आणि खांदा लावणे. पा, देणे आणि लावणे जर क्रियापद बदलले तर कशा प्रकारे अर्थाचा अनर्थ होतो हे आपण या ठिकाणी पाहिले होते. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी योग्य अर्थाचे क्रिया प्रत्यय, नामाला योग्य प्रत्यय जोडणे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिले होते की कशा प्रकारे नामाला जर योग्य प्रत्यय जोडले नाही तर कशा प्रकारे आपल्याला म्हणजे आपल्या शब्दाच्या अर्थाचा अनर्थ होत असतो. पा, तिला हसणे आणि तिच्यावर हसणे. पा, तिला हसणे तिच्याशी हसणे. पा, तिला ला प्रत्यय लागलेला आहे, तिला हसणे म्हणजे आपण पाहिलं होतं की तिची चेष्टा करताना आपण ज्या अर्थी असतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो तिला हसणे, आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहज हसणे. पा, शब्दाचा अर्थ केव्हा करतो, जेव्हा त्याला आपण योग्य प्रत्यय जोडलेले असते. म्हणून या ठिकाणी लेखिकेने प्रस्तुत उतार्यामध्ये दोन उपाय आपल्याला सांगितले आहे, अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी दोन उपाय सांगितले आहेत. पहिला म्हणजे योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे आणि दुसरा म्हणजे नामाला योग्य प्रत्यय जोडणे. त्यानंतर पुढची जी आकृती आहे, पहा त्या आकृतीमध्ये काय प्रश्न आलेला आहे. पहा, मराठी भाषेची श्रीमंती. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी भाषेची श्रीमंती या पाठामध्ये लेखिकेने आपल्याला सांगितलेली आहे. तर काय असते आपल्या मराठी भाषेची श्रीमंती काय आहे, तर पहा आपण पाहूया. मराठी भाषेची श्रीमंती आहे वाक्प्रचार. पहा, वाक्प्रचार. वाक्प्रचार हे वाच्यार्थ नसतात. पहा, आपण याआधी पाहिलं होते की वाक्प्रचार हे वाच्यार्थ नसतात, म्हणजे ज्या प्रकारे आपण त्यांना वाचतो त्या प्रकारे त्यांचा अर्थ होत नाही, त्यांचा एक वेगळाच अर्थ होत असतो. ही मराठी भाषेची खरी श्रीमंती आहे. पहा, वाक्प्रचार आणि त्यानंतर मराठी ढंगाचे शब्द प्रयोग. पहा, मराठी ढंगाचे हे पहिली शैली श्रीमंती झाली. त्यानंतर दुसरं म्हणजे मराठी ढंगाचे शब्द प्रयोग, मराठी ढंगाचे मराठी ढंगाचे शब्द प्रयोग म्हणजे योग्य शब्द आपल्याला वापरावा लागतो. हा, मराठी ढंगाचे शब्द प्रयोग हे दोन श्रीमंती आपल्या या मराठी भाषेची श्रीमंती या ठिकाणी लेखिकेने सांगितलेली आहे. विविध वाक्प्रचार, हा वाक्प्रचार म्हणे आपल्या भाषेचे सौंदर्य आणखी वाढवत असतात. जे योग्य अर्थाचे शब्द आहेत मराठी ते आपल्याला वापरायला हवे. पहा, हीच आपली मराठी भाषेची काय आहे, श्रीमंती आहे. मराठी भाषेचे जे शब्द आहेत आणि त्यांच्या होणाऱ्या विविध अर्थछटा ज्या आहेत तीच आपली मराठी भाषेची काय आहे, श्रीमंती आहे. तर अशा प्रकारे मराठी भाषेची श्रीमंती यामध्ये आपण वाक्प्रचार आणि मराठी ढंगाचे शब्द प्रयोग अशा प्रकारे आपण या आकृत्या पूर्ण केलेल्या आहेत. पहा, पुढचा प्रश्न आहे शब्दाची उत्पत्ती शोधण्याचे फायदे. पहा, उत्पत्ती.
हा उत्पत्ती म्हणजे काय आणि उत्पत्ती शोधण्याचे फायदे कोणकोणते असतात हे आपण या ठिकाणी पाहिले होते. पहा उत्पत्ती म्हणजे काय, तर शब्दाचे मूळ शोधण्याचे शास्त्र, म्हणजे शब्द कसा तयार झालेला आहे, त्या शब्दाचा जन्म कसा झालेला आहे, तो शब्द कसा निर्माण झालेला आहे हे शोधणे म्हणजे शब्दाची उत्पत्ती शोधणे. पहा शब्दाची उत्पत्ती शोधताना या ठिकाणी आपल्याला ती एखाद्या शब्दाची उत्पत्ती शोधल्याने तो शब्द कसा तयार झालेला आहे, कसा बनलेला आहे हे शोधल्यानंतर त्याचे आपल्याला कोणकोणते फायदे होतात हे या ठिकाणी आपल्याला लिहायचे. तर या ठिकाणी आपल्याला एकूण 5 फायदे लिहायचे. पाठामध्ये सुद्धा आपण पाहिलेले आहेत की उत्पत्ती शोधल्याने, शब्दाची उत्पत्ती शोधल्याने काय आणि कोणते फायदे होत असतात. पा पहिला फायदा जो आहे तो म्हणजे भाषेची गंमत कळते. पा भाषेची गंमत कळते हा झाला शब्दाची उत्पत्ती शोधण्याचा पहिला फायदा. पा म्हणजे विविध शब्दांचे अर्थ कशा प्रकारे होत असतात. पा पहिल्याच आपण पहिल्याच गद्यामध्ये या ठिकाणी पाहिले आहे की या ठिकाणी एक विनोद निर्माण झाला आहे बनवणे या क्रियापदावरून. तर या ठिकाणी ही जी गंमत झालेली आहे, पा भाषेतील गंमत आपल्याला समजते ते कशावरून, जेव्हा आपण त्या शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे, निर्मिती कशी झालेली आहे हे जेव्हा आपण शोधण्याचा प्रयत्न करू उत्पत्ती कोशात. उत्पत्ती म्हणजे शब्द कसा तयार झालेला आहे, शब्दाचे मूळ शोधण्याचे जे शास्त्र आहे त्याला उत्पत्ती असे म्हणतात. पहिला फायदा आपण पाहिला की भाषेची गंमत कळते. त्यानंतर दुसरा फायदा आहे खूप नवीन माहिती मिळते. पहा खूप नवीन माहिती मिळते. या ठिकाणी जर आपण पाहिले तर या ठिकाणी आपल्याला जर एखादा शब्द जर उत्पत्तीकोशात शोधायचा असेल, शब्दकोशात शोधायचा असेल, तर आपल्याला त्या शब्दाविषयी खूप नवीन नवीन माहिती मिळते. म्हणजे काय, थोडक्यात आपल्या ज्ञानात भर पडते, आपली त्या भाषेवर प्रभुत्व होते आणि ती भाषा अधिक आपली दृढ होते, अधिक पक्की होते. म्हणून एखाद्या शब्दाचे अर्थ आपल्याला माहिती नसेल तर त्या शब्दाची उत्पत्ती शोधणे हे महत्त्वाचे असते. पहा दुसरा फायदा झाला की आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. तिसरा आहे शब्दाचे संबंध कळतात. पहा शब्दांचे संबंध कळतात. पहा एक म्हणजे शब्दामधले संबंध, शब्दाचा संबंध वाक्यामध्ये कशा प्रकारे कोणाशी आलेला आहे. एखाद्या वाक्यामध्ये आपण प्रत्यय लावतो, एखाद्या वाक्यात आपण विभक्तीचे प्रत्यय आपण शब्दाला लावत असतो, तर त्यांचे शब्दांचे जे संबंध आहेत ते संबंध आपल्याला कळतात. ते कशाने, शब्दाची उत्पत्ती शोधण्याचे फायदे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. तर सॉरी या ठिकाणी उत्पत्ती असा शब्द आहे, शब्दाची उत्पत्ती. तर अशा प्रकारे आपण शब्दाची उत्पत्ती या ठिकाणी शोधण्याचे आपल्याला हे फायदे होत असतात. पहा या ठिकाणी चौथा फायदा जो आहे तर शब्दाची पाळेमुळे किती दूरवर पसरली आहेत. पहा शब्दाची पाळेमुळे किती दूरवर पसरली आहेत हे आपल्याला हे कळते. पहा
हे आपल्याला कळत असते. ही शब्द शब्दाची उत्पत्ती शोधल्याने आपल्याला तो शब्दाची जी मुळे आहेत, मूळ आहे ते किती खोलवर पसरलेलं आहे, त्या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे हे आपण केव्हा आपल्याला कळेल, ज्यावेळेस आपण शब्दाची उत्पत्ती शोधू त्यावेळेस आपल्याला हे कळतं. त्यानंतर पहा, शब्द वापरताना चुका होत नाही. पहा, शब्दाचे मूळ जर आपण जाणून घेतले, शब्द शब्द वापरताना चुका होत नाही. अशा प्रकारे आपण शब्द भाषेची गंमत कळते, खूप नवीन माहिती मिळते, त्यानंतर शब्दाचे संबंध कळतात आणि शब्दाची पाडेमुळे किती दूरवर पसरली आहेत हे आपल्याला कळते. त्यानंतर शब्द वापरताना चुका होत नाही. हे सगळे फायदे आपल्याला केव्हा होतात? ज्यावेळेस आपण एखाद्या शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे हे उत्पत्ती कोशात जेव्हा शोधतो तेव्हा आपल्याला शब्दाविषयी अनेक माहिती मिळत असते, भाषेची गंमत कळते, खूप नवीन नवीन माहिती आपल्याला मिळते, आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, शब्दाचे संबंध कळतात, त्यानंतर शब्दाची पाडेमुळे किती दूरवर पसरली आहेत हे कळते. शब्द वापरताना चुका होत नाही. शब्द वापरताना चुका होत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही जी कृती दिलेली आहे की शब्दाची उत्पत्ती शोधण्याचे फायदे सांगा, या ठिकाणी 5 फायदे आपण लिहिलेले आहेत. पहा, या ठिकाणी आकृत्या पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी कोणते उपाय आपण वापरू शकतो किंवा कोणते उपाय पाठामध्ये दिलेले आहेत, तर आपल्याला 2 उपाय लिहायचे होते, ते आपण लिहिले. योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे आणि नामाला योग्य प्रत्यय जोडणे. त्यानंतर मराठी भाषेची श्रीमंती आपल्याला विचारली होती. तर मराठी भाषेला श्रीमंत का म्हटले जाते? कारण त्या भाषेमध्ये आलेले वाक्प्रचार आणि मराठी ढंगाचे शब्दप्रयोग, असे सुंदर सुंदर शब्द आणि विविध अर्थछटा होणारे शब्द या आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत, म्हणून हे शब्द हे वाक्प्रचार हेच आपल्या मराठी भाषेची धनदौलत आहेत आणि हेच म्हणूनच आपल्या मराठी भाषेची श्रीमंती यांना या मराठी ढंगाच्या शब्दांना आणि वाक्प्रचारांना म्हटले जाते. तर आणि त्यानंतर आपण पाहिले शब्दाची उत्पत्ती शोधण्याचे फायदे कोणते आहेत, तर 5 फायदे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आहे, पुढचा प्रश्न आहे, पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. पहा, या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न पाहिला आपण आकृती पूर्ण करा, दुसरा प्रश्न पाहिला शब्दाची उत्पत्ती शोधण्याचे फायदे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहणार आहोत. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. हा, पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे पहिला अ मराठी भाषेची खास शैली. तर सांगा पाहू मराठी भाषेची खास शैली कुठली आहे. तर मराठी भाषेची खास शैली आपल्याला लिहायची आहे. दुसऱ्या प्रश्नात आ मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा,
मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा हा या ठिकाणी मराठी भाषेला लेखिकेने कोणती उपमा दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत. आणि तिसरा प्रश्न आहे ई शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन. हा शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन. तर शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचे साधन कोणते आहे पहा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या चौकटी दिलेल्या आहेत या चौकटीमध्ये योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेची खास शैली. पहा मराठी भाषेची खास शैली जी आपण पाहिली ती म्हणजे वाक्प्रचार. पहा विविध वाक्प्रचार वापरणे ही मराठी भाषेची खास शैली आहे हे आपण पाहिले. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार पण जशा प्रकारे आपण शब्दांचे प्रयोग करतो तसेच वाक्प्रचार सुद्धा मराठी भाषेची खास शैली आहे. विविध वाक्प्रचार आपण याच्यामध्ये पाहिले होते खस्ता खाणे खांद्याला खांदा लावणे पहा कंठ स्नान घालणे असे विविध सुंदर सुंदर वाक्प्रचार आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले असतात. पहा वाक्प्रचार हे वाच्यार्थ नसतात हे आपल्या मराठी भाषेचे सौंदर्य आणखी वाढवत असतात. तर अशा प्रकारे जे वाक्प्रचार आहेत ते आपल्या मराठी भाषेची खास शैली या ठिकाणी लेखिकेने या वाक्प्रचारांना मराठी भाषेची खास शैली म्हटलेलं आहे. पहा मराठी भाषेची खास शैली या वाक्प्रचारांना म्हटलेलं आहे. त्यानंतर पहा मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा. आता लेखिकेने मराठी भाषेला कोणती उपमा दिलेली आहे पहा आपण अलंकारामध्ये उपमा अलंकार असतो किंवा उपमेय किंवा उपमा हे आपण अभ्यासणारच आहोत ते कशा प्रकारे दिले जाते आणि कोणाला उपमा म्हणतात. तर मराठी भाषेला लेखिकेने या ठिकाणी कशाची उपमा दिलेली आहे पहा या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की मराठी भाषेला लेखिकेने हवा पहा हवेची उपमा दिलेली आहे हवा किंवा मराठी भाषा ही कशा प्रकारची असते मराठी भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. पहा या ठिकाणी मराठी भाषेला नदीसारखी प्रवाही पहा नदीची उपमा सुद्धा दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी नदी किंवा नदी एकच शब्द लिहायचा आपल्याला पहा नदी किंवा आपण पहा नदी हवा आपण लिहू शकतो किंवा नदीसारखी प्रवाही नदीची उपमा दिलेली आहे. आपली मराठी भाषा ही कशी आहे नदीसारखी प्रवाही. पहा काय उपमा दिलेली आहे तर नदीसारखी आपली मराठी भाषा ही प्रवाही असते. ज्या प्रकारे आपल्या नदीला ज्या प्रकारे नदीला विविध उपनद्या येऊन मिळतात तशाच आपल्या या भाषेमध्ये विविध भाषेतील वेगवेगळ्या परभाषेतील शब्द आलेले आहेत. आपली ही मराठी भाषा नदीसारखी प्रवाही आहे याच्यामध्ये सतत अनेक शब्द येत असतात पहा सतत अनेक शब्द येत असतात म्हणून लेखिकेने या मराठी भाषेला नदीसारखी प्रवाही ही उपमा दिलेली आहे आपण असंही लिहू शकतो किंवा आपली ही मराठी भाषा हवेसारखी आत बाहेर होत असते असं लेखिकेने म्हटलेलं आहे. तर हवेसारखी
सुद्धा उपमा हवेची उपमा सुद्धा दिलेली आहे असं पण आपण लिहू शकतो, असे सुद्धा आपण लिहू शकतो। नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, पहा शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचे साधन। पहा या ठिकाणी जर आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचे घ्यायचे असेल तर आपण काय करतो, आपण शब्दकोश पाहतो। काय करतो, शब्दकोश पाहतो। तर या ठिकाणी जर आपल्याला शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल, समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला काय करायला हवे, तर या ठिकाणी लेखिकेने शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचे साधन आपल्याला सांगितले आहे की शब्दाची उत्पत्ती शोधणे। पहा शब्दाची व्युत्पत्ती शोधणे म्हणजे शब्द कसा तयार झालेला आहे, शब्दाचा मूळ काय आहे, शब्दाचा मूळ अर्थ काय आहे हे शोधणे म्हणजे शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचे साधन म्हणजे शब्दाची उत्पत्ती शोधणे। हे आपल्या मराठी शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पाठासंबंधित जी कृती आहे ती आपण या ठिकाणी अभ्यासली आहे। त्यानंतर व्याकरणाचा जो भाग आहे तो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे या पाठावर आधारित कृती सोडवण्याचा सराव करा, कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये या कृती विचारल्या जातात। तसेच यासाठी तुम्ही जर योग्य पद्धतीने सराव केला तर तुम्हाला यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलतो मराठी या पाठावर आधारित कृती सोडवलेली आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्याकरणाचा जो भाग आहे, गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा, त्यानंतर अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांच्या वाक्यात उपयोग करा, या भागाचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। त्यानंतर आहे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा, त्यानंतर स्वमत लिहा, याविषयी आपण अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।